मान्यांचा जीवन वाटा ध्येयाने चा प्रेरित होत्या जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता चरा रंग दे त्यांच्या सोबत सपैसे शांत पा स्वागत करतो तुमचे नमस्कार। भारत माँ के सुपुत है हम, मातृभूमि के पहरेदार है। दोस्तों को गले से लगाते हम, दुश्मनों को दुश्मनों के होश उड़ाते हैं। वो जांबाज जवान है हम, छुड़ा लाते हैं अपनों को गैरों के युद्धभूमि से। दुश्मनों के काल है हम, सबक सिखलाते हैं दुश्मनों को उनके ही घर में घुस के। छू ना सके माँ के आंचल को, हम मातृभूमि की रक्षा करते हैं। ये वीर गाथा है भारत के जवानों की, सारा विश्व लोहा जिनका मानता है। बात हो अगर आन बान शान की, बात हो अगर आन बान शान की, जान नोछावर करते हैं। कश्मीर हो या क्षेत्र कारगिल, हम तिरंगा शान से लहराते हैं, हम तिरंगा शान से लहराते हैं। कवि दीपक वाकडे लिखित काव्य पंक्ति मधील या भावना प्रत्येक भारतीयांच्या मनातल्याच आहेत। एका भारतीय जवानामध्ये इतका जोश असतो की शत्रूला धुळीला मिळवण्याची तो हिम्मत ठेवतो। खरंच शौर्याचा इतिहास भारताच्या भूमीवर कोरला गेलाय। आज असेच एक शूरवीर ज्यांनी 38 वर्षांहून अधिक देशाची सेवा केली, ते मेजर जनरल निवृत्त श्री अनिल बांब आज आमच्या कट्ट्यावर सादर आमंत्रित आहेत। आज 26 जानेवारी 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लोकशाही पर्वाची सुरुवात झाली तो हा दिवस। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा तुमचा सगळ्यांचा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा दिवस। आज आपलं सौभाग्य आहे आपल्या नागपूरचे भूषण असलेले मेजर जनरल निवृत्त श्री अनिल बांब आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। सर, जुळ्या बहिणींचा कट्टा स्पेस गप्पा या ऑनलाईन कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे तुमचं आम्ही दोघी जणी मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलनी सन्मानित मेजर जनरल निवृत्त श्रीयुत अनिल बांब, इंडियन मिलिटरी अकॅडमीचे माजी विद्यार्थी, 7 जून 1980 ला रेजिमेंट ऑफ आर्टिलरी मध्ये रुजू झाल्यानंतर 3 दशकांहून अधिक म्हणजे जवळपास 38 वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेत त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत। अलीकडच्या काळातील ऑपरेशन पवन, ऑपरेशन पराक्रम, कारगिलमधील ऑपरेशन विजय सारख्या कारवायांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता। याशिवाय स्कूल ऑफ आर्टिलरी मध्ये इन्स्ट्रक्टर, तसेच सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट येथे ते विभाग प्रमुख होते। प्रसिद्ध बोफोर्स तोफेचे ते तज्ञ आहेत। तसेच देवळालीतील जगप्रसिद्ध आर्टिलरी स्कूल अनन्य निर्देशक होते। कारगिल या उंच भूप्रदेशातील त्यांच्या रेजिमेंटचे आणि ब्रिगेडचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले। 38 वर्षांचा इंडियन आर्मीतला त्यांचा शानदार प्रवास नक्कीच थरारक असणार यात शंका नाही। भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव त्यांना अनेक पदके देऊन केलाय। असं म्हणतात की युद्धस्य कथा रम्य हा। आज आपण त्यांच्याकडूनच त्यांचा संपूर्ण थरारक प्रवास जाणून घेणार आहोत। सर, पुनश्च एकदा स्वागत करते, करूया गप्पांना सुरुवात। नमस्कार। सर, तुम्ही नागपूरचेच ना, तुमचा इंडियन आर्मी जॉईन व्हायच्या आधीचा प्रवास ऐकायला आवडेला मला। सगळ्या श्रोत्यांना नमस्कार, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या। 1980 मध्ये मी कमिशन झालो इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये, पासआउट झाल्यानंतर। त्याच्या आधी बेसिकली मी नागपूरचा आहे, माझं एज्युकेशन भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जवळ नागपूरमध्ये, मुंबईमध्ये आणि मग फायनल ग्रॅज्युएशन पुन्हा नागपूरहून हिस्लॉप कॉलेजमधून केलं। वडील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये होते, सिव्हिलियन ऑफिसर होते, त्यामुळे त्यांची सारखी पोस्टिंग व्हायची। जिथे जिथे पोस्टिंग जायचे आम्ही पण जायचो। अल्टिमेटली ते रिटायर झाले बटन डाऊन,
आणि मग येऊन नागपूरला सेटल झाले. मागचे 38 वर्ष ते 40 वर्ष इन्क्लुडिंग ट्रेनिंगच्या दौरान सुट्टीमध्ये नागपूरला यायचं आम्हाला भाग्यला मिळायचं आणि येऊन नागपूर किती बदललं आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे आम्ही पाहिलं आहे. म्हणजे पहिले काय नागपूर होतं आणि आता 40 वर्षानंतर आल्यानंतर नागपूर एक किती बदललंय. पण एक वैशिष्ट्य आहे की नागपूर हे खूप बदललं आहे आणि चांगल्या दृष्टीने बदललंय. सर्वांगीण विकास झाला आहे कारण इथले लोक आणि इथली माणसं यांना आपसाला जपून राहणं एकमेकाला मदत करणं ही इच्छा असल्यामुळे नागपूर हे एक अत्यंत सुंदर आणि छान शहर आहे जिथे वास्तव्य करायला खूप आवडत. अच्छा सर, पण मग आर्मी जॉईन करण्यामागे कोणाचं मोटिवेशन होतं का? आर्मीच का बरं जॉईन करा असं वाटलं तुम्हाला? चांगला प्रश्न विचारता तुम्ही. वडील एमईएस मध्ये होते पण सिव्हिलियन ऑफिसर होते, एवढा डायरेक्ट संबंध नव्हता. पण माझे काका पोलीस मध्ये खूप सिनियर ऑफिसर होते तेव्हा ऑफकोर्स सिनियर लेवलला होते, रिटायर सिनियर लेवलला झाले, तर ते एक मोटिवेशन होतं. इनफॅक्ट लहानपणी प्रत्येक मुलाला वेगवेगळे असे छंद किंवा करिअर असतात. माझं पण 2-3 जे होते खूपच वेरीड आणि ऐकून तुम्हाला असं कसं तरी होईल, कधी वाटायचं हॉटेल उघडावं, कधी वाटावं इंजिन ड्रायव्हर व्हावं, कधी वाटायचं पोलीस मध्ये जावं. पण काका पोलीस मध्ये असल्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की पोलीस जॉईन नको करू, युनिफॉर्म फोर्स जॉईन करायचं आहे तर हिरवा युनिफॉर्म घाल, ही एक कारकिर्द खूप छान आहे. आणि मला वाटतं त्यांची ही ऍडवाइस मला पुरेपूर लाभली आणि माझं भाग्य आहे की मला सिलेक्शन होऊन कमिशन होत आलं. हो खरं सर, श्रीलंकेतील ऑपरेशन पवन, कारगिल मधील ऑपरेशन विजय, तसंच ऑपरेशन पराक्रम मध्ये तुमचा सहभाग होता, कोणत्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतला तुम्ही, हे सर्व अनुभव कसे होते? आणि अनुभव जेव्हा भाग घेतो तेव्हा फील होत नाही की आपण कुठलं तरी वेगळं करतोय किंवा काहीतरी स्पेशल करतो आहे, कारण तेव्हा जेव्हा जातो तेव्हा ती एक ड्युटी म्हणून असते आणि वेगळाच जोश आणि जुनून असतो जेव्हा माहितीये की कारवाई करायला आपण जातोय. हे सगळं रिअलाइज होतं जेव्हा परत येतो किंवा ते एक्सरसाइज किंवा ती ऑपरेशन संपते आणि मग कळतं की काय काय केलं. प्रत्येक दिवस तिथे इंटरेस्टिंग असतो आणि खूपच इंग्लिश मध्ये म्हणणं झालं तर इट इज अमेझिंग टू बी इन ऑपरेशन लाईक दिस. असे कितीतरी वेळ आहेत किंवा असे प्रसंग आहेत जिथे तेव्हा करून गेलो पण जर का असं विचार केल्यानंतर कधी पुष्कळदा वाटतं की आपण खूप वेडेपणा पण केला आहे, पण तेव्हाच्या जोश आणि जुनून मध्ये ते सगळं होऊन जात. आणि प्रत्येक ऑपरेशन मध्ये वेगळी स्थिती असते, वेगळे लोक असतात, वेगळ्या पद्धती असतात आणि वेगळ्या प्रकारचे वेपन्स आणि अॅम्युनिशन वापरले जातात. पण मग या तुमच्या संपूर्ण लष्कराच्या सेवेत तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, काही चित्तथरारक अविस्मरणीय आठवणी पण असतील, आम्हाला ऐकायला आवडतील काही. ओके, तुम्ही ऑप पवन बद्दल बोलला श्रीलंकेमध्ये. आम्ही पहिल्यांदा चेन्नईहून आम्ही बाय शिप मूव्ह केलं, गंगासागर नावाची शिप होती, ती ऍक्च्युली एक कोल कॅरियर होती म्हणजे कोळसा घेऊन जायची. पहिल्यांदा ह्युमन बिईंग्स, इक्विपमेंट, वेपन्स, मॅनपॉवर आणि व्हेकल्स घेऊन ते पहिल्यांदा निघाली होती. तिथे पोचलो, किती वेळ लागला, कसं आम्हाला आतमध्ये येऊ नाही दिलं, ही सगळी गोष्ट खूप लंबीची आहे. पण मी एक इन्सिडेंट सांगेन जे की थोडं माझ्यासाठी पण खूप एक्साइटिंग होतं आणि खूप थरारक होतं. तिथे त्या एरियामध्ये मी बहुनियाच्या जवळ आहे एक, तिथे माझं डिप्लॉयमेंट होतं आणि तिथेच मी एक बटिकलोवा आहे, बहुनिया आहे, अशा एरिया होते जिथे खूप डिफिकल्ट आणि टेरेन पण डिफिकल्ट आहे आणि पोझिशन पण डिफिकल्ट होत. आणि आम्ही न्यू लोकेशनवर जातोय, आमच्याकडे मॅप्स नव्हते, आमच्याकडे गायडन्स नव्हतं, लोकल जे एलटीटीचे अगेन्स्ट जे होते लोक ते आमचे गाईड्स होते. कोण पर्सनल एनिमिनिटी काढताय, कोण ऍक्च्युअली आहेत, कोण नाही करणार आहे हे काही सांगता येत नव्हतं. आणि जवळजवळ मी एकटा तेव्हा कॅप्टन होतो तिथे, जो ओपी ऑफिसर होतो म्हणजे ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसर होतो. आणि जवळजवळ दर रात्री आम्ही रेडला जायचो
ते एका रात्री आणि प्रत्येक रात्रीमध्ये काय व्हायचं 99% आम्हाला असं आढळलं की आम्ही जोपर्यंत त्या लोकेशनमध्ये पोहोचतोय तिथून ते एलटीटी वाले गायब झालेले असतात. आम्ही पोहोचपर्यंत तिथे आम्हाला शेवटी काहीच मिळायचं नाही. मग कळलं की जे लोकल गावातले लोक आहेत मुवमेंट आमचं मुवमेंट हरकत सुरू झाली की त्यांना कळायचं आणि ते लोक मग इन्फॉर्मेशन पास करायचे आणि ते लोक कळून जायचे. ह्या पर्टिक्युलर इव्हेंटला आणि ऑपरेशनला आम्ही ठरवलं की जितके नॉन लोकल गाईड्स आहेत त्यांचे त्यांना आधी उचलायचे. अच्छा. आणि रात्री जेव्हा आम्ही साधारण 1:30-2 वाजता निघालो गावात शिरल्यानंतर ज्या ज्या आमच्या आमच्याबरोबर एक सेल्फ स्टाईन मेजर मदान म्हणून होता ईपीआरएलएफचा त्यांनी सांगितलं या घरामधला या माणसाला उचला या घरातला या माणसाला उचला या घरातल्या या बाईला उचला. आम्हाला काही माहित नाही की कोण कसं आहे पण आम्ही उचललं लोकांना. आणि जेव्हा त्या टार्गेट एरियावरती पोहोचलो तर त्यांनी घर दाखवलं समोर एक की याच्यामध्ये 6 LTTची माणसं आहेत म्हणून आज. तेव्हा ते घर असं होतं आणि मधला रस्ता होता दोन्हीकडे घर होत आणि आमच्याकडे तोपर्यंत काही सिस्टम नव्हतं की कन्फर्मेशन करू की खरंच आहेत की नाही आहेत. कारण काय व्हायचं जर का कन्फर्मेशन साठी एखादा ऑफिसर किंवा 2 जवान पाठवले चेक करायला मुवमेंट त्यांना कळायचं ते पळून जायचे आणि गावात शिरून गायब होऊन जायचे. मग काही कळायचं नाही आणि मग गावातल्या लोकांना चेक नाही करताय सगळ्यांनी. म्हणून पहिल्यांनी आम्ही आरपीजी फायर केलं त्या घरावरती कारण कन्फर्म न्यूज होती की ते लोक आहेत. आरपीजीचा मतलब असतो रॉकेट ट्रुपेल ग्रेनेड. ते फायर केलं आणि ते खिडकीमध्ये हिट केलं आणि तिथे घरामध्ये अफरातफरी झाली आणि आम्ही आमची MMG आणि LMG डिप्लॉय केली होती आणि व्हेरी लाईट पिस्टल्स असतात आणि इल्युमिनेशन राऊंड फायर होतो 2-inch मॉर्टरनी तो फायर केला कारण पूर्ण अंधार असतो रात्री लाईट नसतात स्ट्रीट लाईट नाही आहेत काही गावांमध्ये लाईट नाही आहेत. आणि जेव्हा फायर केलं तर आम्हाला कळलं की 3-4 लोक लुंगी घातलेले ते भिंतीवरनं उड्या मारून पळत आहेत आणि जोपर्यंत मी फायर केलं तर ते पळून गेले होते. आणि जेव्हा आम्ही घरात शिरलो 10 मिनिटांनी जेव्हा छाती झाली काही तिकडनं फायर येत नव्हतं आधी थोडा फायर चालू होता. जेव्हा शिरलो तेव्हा त्या घरामध्ये एक छोटा मुलगा पोटावर पडला होता आणि त्याला ती आरपीजी हिट झाली होती. तो ऍक्च्युली सेंट्री होता तो खिडकीत बसला होता आणि जेव्हा ते त्याला कळलं की कोणीतरी इंडियन आर्मी हरकत करते तर तो मागे वळून पळाला होता आणि त्याच्या पाठीमध्ये ती आरपीजी हिट झाली होती. तर तो पोटावर पडला होता आणि घरच्या बायका मुली त्या सगळ्या रडत होत्या आणि तो मुलगा अम्मय अम्मय करून आपल्या आईला हाका मारत होता. तोपर्यंत ते जे एलटीटी वाले होते आपले जेवण वेण सोडून पळाले होते. त्या मुलाला जे काय व्हायचं होतं त्याचं झाल्यानंतर सकाळी आम्ही गावामध्ये जेव्हा उजेड झाला तर पूर्ण गावाला एक काढलं बाहेर आणि बायकांना वेगळं केलं माणसांना वेगळं केलं आणि ते चारीच्या चारी जे पळाले होते ते आम्हाला सापडले आणि त्यांना अरेस्ट करून मी सिव्हिल पोलीसला हँड ओव्हर केलं. एक गोष्ट सांगू इच्छितो आमच्याबरोबर डॉग स्कॉड असतात. डॉग आमच्याबरोबर मूव्ह करतात तर गावातले कुत्रे ओरडायला लागतात कारण त्यांना कळतं की कोणतरी येतोय किंवा कुत्रा येतोय. पण ते डॉग स्कॉडचे डॉग इतके ट्रेंड असतात की ते नुसतं विमिंग पण नाही करत म्हणजे ते ना भुंकतात ना आवाज करतात. ते चुपचाप चालत राहतात कितीही कुत्रे ओरडो कितीही आरडाओरडा करो त्यांना काही फरक नाही पडत. ट्रेंड असतात ना ते ट्रेंड असतात. सर तुम्ही तुमची रेजिमेंट पण कमांड केली कारगिल क्षेत्रातील हाय अल्टिट्यूड एरियामध्ये तुम्ही रेजिमेंट आणि ब्रिगेड पण कमांड केली ना आणि महत्वपूर्ण भूमिका असते ही बजावण म्हणजे काय अनुभव होते तिथले. कारगिल सेक्टर हे वेगळं सेक्टर आहे. कारगिल ऍक्च्युली जी जागा आहे ती फेमस झाली आहे पण राईट ऍक्च्युली कारगिल मध्ये नाही झाली. कारगिलच्या वरती ज्या पहाडी आहेत किंवा पोस्ट आहेत लाईन ऑफ कंट्रोल तिथे पूर्ण लढाई होते पण कारगिल जे गाव आहे ते खाली लोअर लेवल आहे. तिथे फिजिकली फक्त अॅम्युनिशन किंवा गोळा बारूद किंवा बंबार्डमेंट झाली आहे पण लढाई सगळी वरती हाईट्स वरती कारण बेसिक प्रिन्सिपल आहे माउंटन्सचं की जिथे जो कोणी डॉमिनेट करेल हाईट्सला तो जिंकतो. सियाचिन असो कारगिल असो बटिकलोवा असो किंवा इथे बटालिक सेक्टर असो किंवा याल्डोर सेक्टर असो हे सगळे सेक्टर्स आहेत कारगिलचे. तीन हिस्से आहेत सर्वात वेस्टला द्रास आहे मग कारगिल आहे आणि मग बटालिक सेक्टर आहे. हे तीन सेक्टर मिळून कारगिल सेक्टर बनत. इथे लढाई ही वेगळ्या तऱ्हेची आहे. इथे आपण लढतो आहे निसर्गाशी
आणि दुश्मनशी, आणि दोघंही तुम्हाला स्पेअर नाही करणार. तुम्ही चूक केली तुमच्या क्लोदिंग मध्ये किंवा तुमच्या अक्लमटायझेशन मध्ये, तर नेचर विल नॉट स्पेअर यू. आम्हाला पहिले नेचरशी फाईट करावं लागतं आणि मग दुश्मनशी फाईट करावं लागतं, कारण हाईट्स इतके आहेत आणि एकदा त्यांनी हाईट्स ऑक्युपाय केले तर त्यांना डिस्क्लोज करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण जो वरती हाईट वरती असतो त्यांनी नुसते बोल्डर पण फेकले तरी खालच्या माणसाला तो संपवू शकतो, म्हणजे अॅमिनेशन किंवा फायरिंगची गरज पण नाही. आणि जेव्हा आम्ही असॉल्ट करतो, जागा नसल्यामुळे सिंगल फाईल मध्ये असॉल्ट करावं लागतो, म्हणजे एकाच्या मागे एक. जर का वरच्या माणसाच्या पायावरून दगड पडली तर ती आमच्या माणसाच्या पाया अंगावरती देतात, त्याच्यामुळे ते पण केअरफुल राहावं लागतं आणि पाहावं लागतं की आपण कुठल्या ठिकाणी जातोय. आणि नाईट मध्ये नेव्हिगेशन करणं फार डिफिकल्ट असतं आणि एनव्हीला माहिती असतं की अप्रोचेस कुठून आहे, स्पेशली इन माउंटन्स, आणि ते फारच कमी असतात, तिथूनच जायचं. जर का तिथून गेलं तर डेफिनेट लॉस आहे, विक्ट्री होणार नाही. म्हणून अशा वेळा अशा ठिकाणून आम्ही असॉल्ट करतो जिथे एनमी कधी एक्सपेक्टच नाही करणार, आणि सरप्राईज एक खूप मोठा फॅक्टर आहे. अचानक जाऊन हल्ला, बारही महिने थंड असतं, थंडी टेम्परेचर असतं ते. हो, इथे जसं द्रास सेक्टर आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट कोल्डेस्ट इनहॅबिटेड प्लेसेस. तिथे एक बोर्ड पण लागला अजूनही आहे की मिनिमम टेम्परेचर जे नोट केलंय तिथे एका पर्टिक्युलर वर्षामध्ये 46 डिग्री होत. ते ऍक्च्युली 57 च्या वरती गेलं होतं, पण तेव्हा त्याचं थर्मोमीटर होतं ते तेवढं रिडिंग घेत नव्हतं, म्हणून जे रेकॉर्डेड रिडिंग आहे ते लावलंय. द्रासच फिजिकल मिनिंग जर का म्हटलं तर इट्स अ प्लेस ऑन हेल, म्हणजे ते हेल्थसाठी जागा आहे. त्याच्यामुळे इनहॅबिटेशन खूप डिफिकल्ट आहे, पण तिथे लोक राहतात, आपले जवान राहतात, एक्लमेटाईज करतात आणि परफॉर्म करतात. हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं सियाचिन आहे, आपण सगळ्यांनी नाव ऐकलं, सियाचिनचा शाब्दिक अर्थ आहे अ बेड ऑफ रोजेस, म्हणजे गुलाबांची शय्या. तिथे एक गवत पण उगवत नाही, पण नावं अशी आहेत. खूप सर्दी असते, खूप थंडी असते, पण फॉर्च्युनेटली आमच्याकडे क्लोदिंग खूप चांगलं असतं. आम्ही जसं जवळजवळ 6-7 लेअर घालायचो, त्याच वजन जवळजवळ 22-23 किलो व्हायचं. ऑक्सिजन घालून चालणं, ते घालून चालणं किती त्रासदायक होत असेल ना. आणि स्नो बोट्स असतात, ते स्नो बोट्स पण खूप हेवी असतात. इक्विपमेंट, वेपन, आपलं पर्सनल सामान आणि क्लोदिंग घालून माणूस जवळजवळ वेट डबल होतो त्याचं. बापरे. आणि ऑक्सिजन सर, ऑक्सिजन लेवल कमीच राहते तिकडे, कारण हाईट वरती आहे. हाईट वर आहे लडाख साईडला आणि चायनीज बॉर्डर साईडला. चायनीज बॉर्डर साईडला व्हेजिटेशन पुष्कळ आहे, आणि व्हेजिटेशन पुष्कळ असल्यामुळे ऑक्सिजन लेवल्स पण बरे आहेत. लडाख साईडला आणि कारगिल आणि त्या साईडला स्नो लाईन खूप खाली आहे, ती असल्यामुळे एक तर ऑक्सिजन लेवल्स कमी आहेत आणि अॅटमॉस्फिअर फार रेअर असल्यामुळे, ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्याच्यामुळे फटीक जास्ती होत. बापरे. सर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, तसंच चीफ ऑफ आर्मी स्टाफ कडून तुम्हाला कमेंडेशन मेडलनी सुद्धा तुम्ही सन्मानित झालात. हे सगळे तुम्हाला जेव्हा हा तुमचा सन्मान झाला तेव्हा तुमच्या काय भावना होत्या? खूप छान वाटत, कारण सगळ्यांना नाही मिळत. मी एक तोफखाना आर्टिलरीचा ऑफिसर आहे, आर्टिलरीच्या ऑफिसरला मौका मिळून अवॉर्ड मिळणं हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. सेना मेडल हे एक खूप उत्तम दर्जाचं मेडल आहे, विशिष्ट सेवा मेडल पण एक उत्तम दर्जाचं मेडल आहे. मला, मी भाग्यशाली आहे की मला काही परफॉर्म करायला मिळालं आणि त्याला गव्हर्नमेंटनी आणि सैन्यानी रेकॉग्नाइज केलं. कुठलंही मेडल असंच उगीच कोणाला खैरात म्हणून मिळत नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागतं म्हणून मिळत. आम्ही कधीही मेडल मिळवायसाठी ड्युटी नाही करत, ते ड्युटी करता करता काही छान झालं किंवा बरं झालं किंवा काही उच्च झालं तर ते मिळतं. पण ते गरजेचं असतं. छोटे आहेत जे परमवीर चक्र आहेत, वीर चक्र आहेत, ते तर त्यांची गोष्टच वेगळी. सर, तुमच्या 38 वर्षाच्या मिलिटरी आपल्या करिअरमध्ये सर्वात हार्डेस्ट टेन्युअर कोणतं होतं? हार्डेस्ट टेन्युअर दोन टाईपचं म्हणेन मी, फिजिकली आणि मेंटली. फिजिकली माणूस किती सहन करू शकतो,
कारण एकदा बॉडीला युज झालं की बॉडी म्हणजे हे असं एक मशीन आहे बॉडी की ते कितीही अमाऊंट ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेन घेऊ शकते. तर मी म्हणेन की माझं टेन्युअर लडाख मध्ये डिफिकल्ट होतं बिकॉज वेदर कंडिशन आणि टेरेन खूप डिफिकल्ट होत, पण ते करायला सोपं आहे कारण एकदा सवय झाल्यानंतर कोणी करू शकतो. म्हणजे मी केलं म्हणून काही इज नथिंग व्हेरी ग्रेट. मेंटली स्ट्रेसफुल अपॉइंटमेंट असेल म्हटलं तर मी दिल्लीमध्ये एक मॅनेजिंग डायरेक्टर होतो ECHS चा, एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणून आहे. सिव्हिलियन गव्हर्नमेंट CGHS असतं, तसं आमचं ECHS असतं. तिन्ही अंगांचं आर्मी नेव्ही एअरफोर्सचे जे रिटायर्ड पर्सनल आहेत म्हणजे जवान असो ऑफिसर असो DCOs असो त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट आणि हेल्थ ची माझी रिस्पॉन्सिबिलिटी होतो. मी डॉक्टर नाहीये पण एक नॉन डॉक्टर ह्याचा मॅनेजिंग डायरेक्टर असतो. अच्छा. आणि माझे क्लायंटेल तेव्हा जेव्हा मी सोडलं तेव्हा 55 लाख लोक होते सर्व्हिसमध्ये, आणि त्यांच्यासाठी त्यांचं ट्रीटमेंट चेक करणं पूर्ण देशामध्ये म्हणजे नॉट ओनली आपला देश म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पण नेपाळ मध्ये पण आमचे आपले जवान आहेत त्यांचं ट्रीटमेंट पण रिस्पॉन्सिबिलिटी माझी होती. त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा कारण कुठे ना कुठे काहीतरी ट्रीटमेंट मध्ये काहीतरी घोळ व्हायचा आणि मग ते सॉर्ट आउट करायला वेळ लागायचा. तो ट्रेनिंग थोडा जास्ती स्ट्रेसफुल होता माझ्यासाठी. गव्हर्नमेंट नाही करत का मी ते मॅनेज सगळं? गव्हर्नमेंट फंड देते. अच्छा. एक सर्व्हिसमॅन साठी. आणि जसं CGHS ची स्कीम आहे एक्झॅक्टली ती स्कीम आहे. कॉन्ट्रीब्युटरी असं असिस्टन्स असेल मेडिकल. हा हो. आणि आमच्या मिलिटरी हॉस्पिटल आहेत, कमांड हॉस्पिटल आहेत, बेस हॉस्पिटल आहेत आणि जवळजवळ 2000 वरती एम्पॅनल हॉस्पिटल आहेत सिव्हिलियन. नागपूरमध्ये आहेत, नागपूरमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटल आहेत ज्या CGHS आणि ECHS साठी एम्पॅनल आहेत. तिथे कॅशलेस सर्व्हिस. अच्छा. डिपेंडंटला नाही फॅसिलिटीज का मग इथे नागपूरला? आहे. डिपेंडंटचं डेफिनेशन असतं की कोण कोण डिपेंडंट असू शकतं. जसं ECHS मध्ये आहे किंवा CGHS मध्ये आहे जो स्पाऊस असतो म्हणजे हजबंड किंवा वाईफ त्या एक सर्व्हिसमॅनचा तो नॅचरल डिपेंडंट असतो आणि बाकी मुलं आणि आई वडील यांचा क्रायटेरिया असतो. जशी मुलगी असेल तर तिला आहे जोपर्यंत तिचं लग्न होत नाही किंवा नोकरी नाही करत, मुलगा 25 वर्षापर्यंत किंवा जोपर्यंत त्याचं कमाई नाही सुरू करत, आणि आई वडिलांचं पेन्शन जर का असेल दोघांची मिळून जर का 9000 वरती असेल तर ते पण डिपेंडेंट नाही होऊ शकत. सर मला तुम्हाला विचारायचं आहे अग्निपथ योजना आणि अग्निवीर रिक्रुटमेंट बद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्यांना पण वेगळ्या फॅसिलिटीज मिळतात का मिलिटरी मॅन सारख्या सगळ्या? हो. ही एक खूपच साहसिक आणि आय मीन रेड लेटर स्कीम आहे अग्निवीर आणि अग्निपथ. आपण जे जे एजिटेशन झालं जे झालं आपण त्याच्याबद्दल नाही बोलू, पण बोलू की स्कीम आहे आणि कशी आहे. स्कीम ही फार एक उत्तम दर्जाची आहे आणि बेसिक त्याचा एम आहे की जी प्रोफाईल आहे आपल्या आर्म फोर्सेसचं हे नेहमी यंग राहील. थोडं हायलाइट सांगतो स्कीमचे. ही स्कीम आहे 4 वर्षासाठी इन्क्लुडिंग ट्रेनिंग आणि ते त्यांना त्यांचं रँक राहील अग्निवीर म्हणून आणि त्याच्यामध्ये 30% जवान जे आहेत त्यांना परमनंटली अब्झॉर्ब केलं जाईल आणि 72% ला रिलीज केलं जाईल आणि त्याच्यासाठी स्पेशल व्हेकल बनवले आहेत बाहेर पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये कॉर्पोरेट मध्ये सिव्हिल मध्ये गव्हर्नमेंट मध्ये जिथे त्यांना जॉब केलं जाईल. त्यांचं पे स्केल्स त्यांचं सिस्टम्स हे सगळे चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल एका अग्निवीरचं स्टार्टिंग सॅलरी 30,000 रुपये आहे आणि जोपर्यंत चौथ्या वर्षी जो रिलीज होतो किंवा अब्झॉर्ब होतो त्याची सॅलरी 40,000 होते म्हणजे जवळजवळ 10% वाढते. त्याच्यातला काही पोर्शन तो त्याचा एक सेवा निधी म्हणून आहे त्याच्यामध्ये टाकतो आणि तेवढाच अमाऊंट गव्हर्नमेंट पण टाकते. आणि जेव्हा तो अग्निवीर रिलीज होतो साधारण 12.5 लाख रुपये त्याला मिळतात. हा. आणखीन जेव्हा तो सर्व्हिसमध्ये असतो ज्या ज्या फॅसिलिटी सर्व्हिसमध्ये आहेत त्या पूर्णपणे त्याला अवेलेबल आहेत. सर्व्हिसमध्ये गेल्या सुटल्यानंतर ज्या एक्स सर्व्हिसमॅनच्या फॅसिलिटीज असतात त्या त्याला अवेलेबल नाही राहणार. एक्स सर्व्हिसमॅनचं डेफिनेशन आहे की कोणाला एक्स सर्व्हिस म्हणतात, किती सर्व्हिस पाहिजे, त्याला पेन्शन मिळते की नाही, हे सगळ्या गोष्टी असल्यानंतर त्याला एक्स सर्व्हिसमॅन म्हणून डिक्लेअर करतात. ही स्कीम फार उत्तम आहे.
एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने खूप चांगली आहे आणि आर्म फोर्सेसला यंग ठेवणं जी जरूरत आहे ती त्याच्यासाठी ही भरपूर आहे. मी म्हणेन ही एक चांगली स्कीम आहे. आता नाशिकला पहिली बॅच सुरू झाली ना, पेपरात आलं होतं 2 दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी. सिलेक्शन कशी असतं का मग सर? ही अग्निवीर मॅडम म्हणाल्या की नाशिकला झाली ही स्कीम पूर्ण देशामध्ये सुरू आहे. जितके रेजिमेंटल सेंटर्स आहेत जिथे ट्रेनिंग होतं आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही रेजिमेंटल सेंटर्स मध्ये ट्रेनिंग चालू आहे आणि लवकरच त्यांची पहिली बॅच भरती होईल वेगवेगळ्या युनिट्स कडून. अच्छा, अजून हे नाही झाली म्हणजे बॅच निघायची आहे? संपणारच. सिलेक्शनच्या काय काय म्हणजे क्रायटेरिया या अग्निवीरांच्या? काही फरक नाही. एज ग्रुप आहे 17.5 ते 21 आणि ह्या वेळा पहिल्यांदा होतं म्हणून 21 ते 23 पर्यंत ऍक्सेप्ट केलं आहे. पण एज ग्रुप राहील 17.5 ते 21. जर काही जवान 21 वर्षी भरती झाला तर तो 25 वर्षापर्यंत सर्व्हिस करू शकेल आणि ऍब्झॉर्ब झाला तर मग तो 30 वर्ष पण सर्व्हिस करू शकतो. आणि मग त्याला पूर्ण फॅसिलिटीज मिळतील ज्या एका एक्स सर्व्हिस मध्ये मिळतात किंवा सर्व्हिस मध्ये मिळतात. जेव्हा तो सर्व्हिस मध्ये असतो तो इन्शुअर्ड असतो आणि जवळजवळ 48 लाख त्याचा इन्शुरन्स आहे. आणि कॅन्टीनचा वगैरे मिळतं का मग त्याला? सर्व्हिसच्या वेळा सगळं मिळत. सर अनेक देश आम्हाला कॅन्टीन सर्व्हिस आम्हाला आहे रिटायर झाल्यानंतर सुद्धा, पण तो क्लासिकली रिटायर होत नाही, तो रिलीज होतो. अच्छा, असं आहे का? सर अनेक देशांमध्ये ना तिथल्या युवकांना शिक्षणासोबतच मिलिटरी ट्रेनिंग पण करावं लागतं. आपल्या देशामध्ये पण सर्वांना म्हणजे पॉलिटिशियन्स म्हणा, सायंटिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स या सर्वांना कंपल्सरी करायला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? देशांमध्ये पॉप्युलेशन फार कमी आहे तिथे. अच्छा. आणि सैन्याकडची ओढ पण तेवढी कमी आहे, लोकांना जायची इच्छा होत नाही. अशा देशांमध्ये मॅक्सिमम ठिकाणी त्याला म्हणतात कंपल्सरी कन्स्क्रिप्शन, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस करावीच लागतो. युएस मध्ये पण असो तिथे पण सर्व्हिस करावीच लागतो आणि जर का नाही केली तर त्याचा दंड लागतो आणि बाकी कारवाई होतात. भारतामध्ये ती सिच्युएशन नाही आहे, कारण भारतामध्ये 100 वेकन्सी असतील जवळजवळ 1 लाख पोरं अप्लाय करतात आणि आपल्याकडे कधीच कमी पडत नाही. एक गोष्ट आहे, एकदा सैन्याची सवय झाली की तो माणूस डेफिनेटली चेंज होतो आणि तो एक डिसिप्लिन नागरिक म्हणून राहू शकतो. म्हणूनच प्रश्न विचारला असेल मीनानी. डिसिप्लिनची गरज आहे आज सगळ्यांना. मॅटर आहे मी काय बोलणार सर. बरोबर आहे सर. स्टार्टिंग फ्रॉम इंडिपेंडन्स आपण खूप पाक सेंट्रिक आहोत, म्हणजे राईट फ्रॉम इंडिपेंडन्स आपण फक्त नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट मध्ये चायना बॉर्डर जवळ इन्फ्रास्ट्रक्चर असेट्स क्रिएट केले नाही, तसं वाटतं का तुम्हाला? जे झालं ते काय झालं बरं नाही झालं आपण नाही कमेंट करू, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं स्पेशली इन बॉर्डर डिस्ट्रिक्ट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो, मी लोकेशन नाही सांगणार तुम्हाला कारण ते बरोबर नाही. ठिकाणी आपल्याला जर का ऑक्युपेशन करायचं जवळजवळ 17 दिवस लागायचं आणि चीनचे 17 तासामध्ये ऑक्युपेशन होऊ शकतो. अशा ठिकाणी जर का आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही केलं आपण सरप्राईज झालो तर ही आपली नाचक्की आहे. आणि भारतामध्ये आपण आपलं बेसिक प्रिन्सिपल आहे की नॉट अ इंच ऑफ लँड कॅन बी लॉस्ट, हे जर का आपलं ध्येय आहे आपण त्याला मेंटेन केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हालतीमध्ये आपलं लँड आपण लूज करू शकत नाही. इट्स सॉवरेन नेशन, इट रिमेन्स, इट नीड्स टू रिमेन सॉवरेन. आणि ऍज अन इंडिपेंडेंट नेशन इट्स अ मॅटर ऑफ प्राईड की आपण आपल्या देशाची रक्षा कशी करतो. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं खूप जरुरी आहे. मुवमेंट ऑफ ट्रुप्स आणि अर्ली डिप्लॉयमेंट ऍट अन अर्ली स्टेज, म्हणजे वॉर्निंग ऑर्डर मिळाल्यानंतर किती वेळात हे सगळं प्रॅक्टिस होतं, दरवर्षी होतं प्रॅक्टिस. ऑक्युपेशन होतं आपल्या ऑपरेशन एरियामध्ये ऑक्युपाय करतात, बंकर्स तयार करतात, रेडी करतात, सफाई करतात, लूप होल्स पाहतात, फील्ड ऑफ फायर चेक करतात, हे दरवर्षी होत. पण जर का इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल तर तिथे पोहोचायला किती त्रास होतो. म्हणून हे डेव्हलप करणं आणि जे कारवाई आता होत आहे ती फार उत्तम दर्जाची. सर तुमच्या मते चायनाच्या अगेन्स्ट कोणती स्ट्रॅटेजी आपण ठेवायला हवी?
अग्रेशन इज द बेस्ट डिफेन्स. केव्हाही एक ओरोवा होता चायनीज आर्मी बद्दल, दॅट बबल हॅज बीन ब्रोकन कम्प्लीट. 1962 ची आर्मी नाही राहिली आपली. आपली आर्मी 20th century अँड बियॉन्ड ची आर्मी आहे. 21st century ची आर्मी आहे विच इज वेल ट्रेन्ड, इक्विप्ड, मॅनपॉवर इंटेन्सिव्ह, वेपन इन्सेंटिव्ह आणि प्लॅटफॉर्म जे आहेत आपल्याकडे ते खूप उच्च दर्जाचे आहेत. आपले स्वतःचे प्रोडक्शन असो किंवा इम्पोर्टेड प्रोडक्शन असो, जे वेपन सिस्टम आपल्याकडे आहेत हे आज वर्ल्ड मध्ये टॉप वरती आहे. आज जर का आपण मॅचिंग करायचं म्हटलं तर इंडियाचं डिफेन्स स्ट्रेंथ नंबर 4 वरती आहे वर्ल्ड मध्ये. टॉप 3 नेशन आहेत ते सगळ्यांना माहिती. त्यामध्ये थोडंफार फरक पडतो, कधी रशिया वरती येतं, कधी जर्मनी वरती येतं, पण अमेरिका, चायना, रशिया आणि इंडिया हे 4 देश नेहमीच टॉप वरती राहतील आणि राहणार. चायनाला आपल्याशी का दुश्मनी आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे कॉम्पिटिटर फक्त आपण आहोत, बाकी कोणाला करू शकतो. आणि आय डोंट थिंक किसी में उतना गुर्दा है या मादा है कि इंडिया वरती डॉमिनेट करते. अच्छा सर, जगातल्या 32 देशांहून अधिक देशात थिएटर कमांड्स आहेत, कंबाइनिंग द रिसोर्सेस ऑफ ऑल 3 सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अंडर सिंगल कमांडर. थिएटर कमांड बद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनला आपल्या इथे उशीर का होतोय असं तुम्हाला वाटत? चांगला प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणाले की थिएटर कमांड एक कॉन्सेप्ट आहे विच इज अ इंटिग्रेटेड कॉन्सेप्ट फॉर ऑल 3 आर्म सर्व्हिस, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. जसं आपल्या देशामध्ये आता इंडिपेंडेंट कमांड आहेत, जसं आर्मीचे 7 कमांड आहेत, एअरफोर्सचे कमांड आहेत, नेव्हल कमांड आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही कॉमन कोलोकेटेड आहेत, काही वेगळ्या ठिकाणी. फक्त जसं म्हटलं गेलं तर एक कमांड आहे चंदीगडला, त्याच नावाची कमांड एक दिल्लीमध्ये. मी लोकेशन आणि नाव नाही सांगत, सगळ्यांना माहिती आहे पण मी बोलू नाही इच्छित. असे वेगवेगळे कमांड आहेत, हे इंडिपेंडेंट कमांड आहेत. जसं आर्मीचे कमांड म्हटलं तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचं कॉम्बिनेशन हे आर्मीचं आहे. विद इन दी आर्मी सगळे आर्म्स अँड सर्व्हिसेस आहे. ते इन्फंट्री आहे, आर्मर्ड कोर आहे, आर्टलरी आहे, ईएमई आहे, सिग्नल्स आहे, इंजिनियर्स आहेत. जितके 17-18 टाईपचे आपल्याकडे आहेत सिस्टम, मेडिकल असो, हे एक इंटिग्रेटेड फोर्स आहे. द मिनिमम फोर्स विच कॅन फाईट अ इंडिपेंडेंट बॅटल आपल्या कॉन्सेप्ट मध्ये एक डिव्हिजन असते, एक ब्रिगेड पण असते जी त्या, जसं इन्फंट्री ब्रिगेड असते, आर्टलरी ब्रिगेड असते, एका डिव्हिजन लेवलला ती कंबाइंड असते. म्हणजे एका डिव्हिजन मध्ये इन्फंट्री ब्रिगेड पण असते, आर्मर्ड ब्रिगेड पण असतो, आर्टलरी ब्रिगेड पण असतो. सो ही द जीओसी कॅन फाईट अ एक जनरल जो असतो, मेजर जनरल, तो एक इंडिपेंडेंट बॅटल लढू शकतो. थिएटर कमांड जे कॉन्सेप्ट आहे हे एक उत्तम कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये तिन्ही सर्व्हिसचे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे तिन्ही सर्व्हिसचे इंटिग्रेटेड कमांड करून त्यांचे रिसोर्सेस कसे वापरले जातील ऑप्टिमम लेवल. आता काय होतं, प्लॅनिंग जेव्हा होतं ऍट द हायेस्ट लेवल, आर्मी आपलं प्लॅन करतं, नेव्ही आपलं प्लॅन करतं, एअरफोर्स आपलं प्लॅन करतं आणि मग ते इंटिग्रेशन होतं. आता आपल्याकडे सीडीएस आलंय, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे तिन्ही सर्व्हिसला कोऑर्डिनेट करतं आणि एम आहे की कसं सिनर्जाइज्ड फायटिंग होईल वॉर मशीन, जे की एनमीच्या अगेन्स्ट एक इंटिग्रेटेड होईल. म्हणजे जितकी वेपन सिस्टम आहे, जितकी मॅनपॉवरचे स्ट्रेंथ आहे, जितकी इक्विपमेंटचा स्ट्रेंथ आहे, तो एका पॉइंट ऑफ कॉन्सन्ट्रेशनला कसा वापरता येईल हे आपल्याला पाहता येईल थिएटर कमांड. थिएटर कमांड मध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, तेव्हा ते ड्रॉबॅक्स सॉर्ट आउट होतील की कसं कमांड राहील, त्याचं कमांड स्ट्रक्चर काय राहील, त्याचा हेड कोण राहील, तो कोणाला रिपोर्ट करेल, तो कसं, इट विल बी टेरेन बेस्ड, इट विल बी एरिया बेस्ड, इट विल बी डिपेंडिंग ऑन की सी लँड आहे, लँड आणि सी आहे की माउंटेनस टेरेन आहे आणि कोण कमांड करेल, ह्याच्यावरती चर्चा चालू आहे. आणि जर का ती एक्सेप्ट झाली तर होऊ शकेल की फ्युचरमध्ये इंडियामध्ये पण थिएटर कमांडचा कन्सेप्ट आहे. आता सध्या बॅटल ग्रुप्सचा सिस्टम आहे ॲट अ लोअर लेवल, की ब्रिगेड बॅटल ग्रुप, जसं एक डिव्हिजन इंडिपेंडेंट फाईट करू शकते, आपण तयारी करतोय की एक ब्रिगेड आपल्या लेवलवरती त्याच्या बटालियन्स आणि त्याचे आर्टलरी युनिट किंवा त्याचा आर्मर्ड कोर रेजिमेंट कसं एकत्र येऊन फाईट करू शकतो.
तर ही कन्सेप्ट चांगली आहे आणि ही लवकरच आपल्या इथे इंडियासाठी चांगलं आहे. त्याच्यासाठी अजून मेहनत करायची गरज आहे आणि जरुरी आहे. अच्छा सर, भारतीय लष्करात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की सैन्य दलात महिलांचा सहभाग अलीकडे आताशा म्हणजे होतोय आहे जास्ती, याला उशीर झाला असं वाटतंय का तुम्हाला उशीर लागला? दोन गोष्टी तुम्ही विचारल्या. एक तर सैन्य बलात जायला काय करावं लागेल. सैन्यामध्ये जायला दोन एंट्री असतात, एक जवान लेवलला असते आणि एका ऑफिसर लेवलला, आणि दोघांच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या आहेत. जवानच्या भरती वेळा त्याचे काही क्रायटेरिया असतात, त्याचे हाईट वेट चेस्ट, त्याचं फिजिकल फिटनेस, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि मग फिजिकली त्याचं सिलेक्शन. ऑफिसर व्हायचं असेल तर त्याच्या युपी जशी युपीएससीची एक्झाम्स असते, जसं आय एस आय पी एस ची एक्झाम्स असते, जशी कमांड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम असते, तो एनडीए मधून जाऊ शकतो किंवा डायरेक्ट आय एम एला जाऊ शकतो डिपेंडिंग ऑन त्याचं काय क्वालिफिकेशन. तर ती एक्झाम पास करावी लागते, मग सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू होतो, ते खूप टफ असतात आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट बनते आणि मग त्याला ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. ट्रेनिंग सक्सेसफुली कम्प्लीट केलं तर मग त्याचं कमिशन होतं. आणि तसंच जवानाचं भरतीच्या वेळा हे दोन शब्द वापरतो मी, भरती आणि कमिशन, कारण ऑफिसरच्या लोकांना कमिशन म्हणतात, जवानच्या लोकांना भरती म्हणतात. हे सिस्टम्स वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, जे ट्रेनिंग एक ऑफिसर कॅडेट करतो एनडीए मध्ये असतो किंवा आय एम एला असतो, खूप सिव्हिअर आहे ऍज कम्पेअर टू अ जवान. जवानांचं ट्रेनिंग जास्त फिजिकल असतं, ऑफिसर कॅडेटचं ट्रेनिंग दोन्ही फिजिकल आणि मेंटल असतं. त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी देऊन त्याला प्रेशराइज करून त्याला पाहतात की कशा प्रकारे तो अशा सिच्युएशन मधून बाहेर येईल. की इंडियन आर्मी ही एक खूप गौरवान्वित आर्मी आहे किंवा नेव्ही आणि एअरफोर्स आहे, ही एक सर्व्हिस आहे जिथे आपण जातो आपल्या देशासाठी काम करायला. भारतामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या की सगळे भारतीयांना प्रिय आहे, एक आहे देशभक्ती आणि दुसरा आहे क्रिकेट. प्रत्येक हिंदुस्थानीला हे दोन गोष्टी खूप प्रिय आहे. त्याच्यामध्ये जर का देशभक्ती करायसाठी मौका मिळाला, मी असं म्हणत नाही की बाकी लोक नाही करत, सगळेच आपल्या ड्युटी करतात. आर्म फोर्सेस जॉईन केलं तर ऍक्च्युली बॉर्डरवरती ड्युटी करायला मिळते. पण माझं नेहमीचं हे म्हणणं आहे, मी आज पुन्हा म्हणू इच्छितो की प्रत्येक देशवासी देशाची सेवा करतो म्हणून आपला देश पुढे चालला. फक्त आम्ही करतो म्हणून नाही किंवा फक्त बाकी कोणी करतात नाही, सगळे मिळून जेव्हा देश सेवा करतात तेव्हा सेवा आणि हे देश पुढे जातो. दुसरा प्रश्न होता, प्रश्न मॅडमचा होता मुलींबद्दल की हे लेट झालं का. प्रत्येक देशामध्ये कस्टम्स ट्रेडिशन्स कल्चर वेगवेगळं असतं. आपल्या देशामध्ये ते कल्चर आणि ट्रेडिशन आता इम्प्रूव्ह होत आहे, वेअर एका मुलीला किंवा एका महिलेला आर्म फोर्सेस मध्ये पाहण्याची दृष्टी बदलली आहे. पहिले ती नव्हती, त्यामुळे स्ट्रिक्टली जेव्हा आम्ही कमिशन झालो तेव्हा हे कधीच नव्हतं की मुली किंवा लेडीज कमिशन होतील किंवा आर्म फोर्सेस मध्ये येतील. आमच्या वेळा फक्त मेडिकल फील्ड मध्ये मुली होत्या. नंतर मग जेव्हा कमिशन सुरू झालं तेव्हा फक्त ऑफिसर कॅडरला होत्या. आता जवान लेवलला पण भरती होत आहे, कोर ऑफ मिलिटरी पोलीस मध्ये ऑलरेडी पहिली बॅच भरती झाली आहे आणि त्या मुली इनफॅक्ट सध्या युएन मिशन मध्ये गेल्या आहेत आणि चांगलं काम करत आहेत. आणि आपल्या देशाच्या मुली शिकलेल्या आहेत, सवरलेल्या आहेत, फॉरवर्ड लुकिंग आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करायची जिद्द आहे आणि डेफिनेटली आर्म फोर्सेसला बेनिफिट होईल. आय टी क्षेत्राच्या कम्पॅरिझन मध्ये ते क्षेत्र असणं जास्ती अट्रॅक्टिव्ह आहे तरुण जनरेशनला, तर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये इकडे रिस्पॉन्स कमी असतो असं नाही असतं ना काही, असं वाटत नाही ना? नाही, नॉट क्लासिकली. असे एक्झाम्पल्स किती आहेत ज्या लोकांनी आर्म फोर्सेस जॉईन केलं आणि मग आय टी मध्ये गेलं. आणि असे ऑफकोर्स खूप एन न्युमरस केसेस आहेत जिथे आय टी मध्ये अट्रॅक्शन आहे, कारण आय टी मध्ये पैसा आहे, पैसा खूप मिळतो. मिलिटरी मध्ये तुम्हाला पैसा नाही. आम्ही जेव्हा सगळे कमिशन झालो किंवा भरती झालो किंवा गेलो, आम्ही सगळे आपलं पोट पाळायला गेलो, नो डिनाई. आम्हाला काहीतरी पाहिजे होतं की लाईफ चांगलं जगायला पाहिजे. पण एकदा मिलिटरी मध्ये गेल्यानंतर आणि ट्रेन केल्यानंतर माझी खरंच सांगतो, बिलीव्ह करा मला, मनी इज नॉट अ क्रायटेरिया ऍट ऑल. माय परफॉर्मन्स फॉर द नेशन इज टॉप मोस्ट. आणि हे तुम्ही बिलीव्ह करा, हे प्रत्येक फौजीच्या मनामध्ये असं असतं.
मी म्हणत नाही की पैसा लागत नाही, पैसा लागतो जीवनामध्ये, पण तो तेवढाच पाहिजे जेवढा जरुरत आहे. जास्ती जमा करून कुठे घेऊन जायचं? खरं आहे, नवीन पिढीला पण आता पण चांगले चांगले मिळतात. आता त्यांचे स्टायपंड चांगले झाले आहेत. आर्मी ऑफिसर झाल्यावर त्यांना स्टायपंड चांगला मिळतो. पुढे फॅसिलिटीज आणि पगार, रिस्पेक्ट, समाजात मान केलंय. आम्ही खुश आहोत. जे पेन्शन मिळते, जे काय मिळतं ते पुष्कळ आहे. सर, आता निवृत्तीनंतर तुम्ही सीपीआय अँड बेरार एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी मेंबर आहात ना? माधव नेत्रालयाचे पण हॉनररी मॅनेजिंग डायरेक्टर पण आहात. डिफेन्स अनालिस्ट म्हणून बऱ्याच टीव्ही चॅनेल्सवर तुम्हाला बोलवतात आणि मोटिवेशन स्पीकर म्हणून सुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता. समाजसेवेचं पण भान जपताय. या सगळ्या व्यापातून तुम्हाला घरच्यासाठी वेळ मिळतो का? घरच्यांची कंप्लेंट नसते ना? तू म्हणतो की आता आपला डिवोर्स होणार आहे, पहिला नाही झाला जेव्हा तर माहिती होतं आर्मीमध्ये आहे तर आज घरी माहित नव्हतं, पण आता तर माहिती असतं तुमचं घरी येत नाही. सेवा करायला मिळतंय तर का नाही, आणि चांगला वेळ जातो, लोकांना भेटायला मिळतं. इतके वर्ष काही नाही केलं, 40 वर्ष कधीच काही केलं नाही, आता मौका मिळतोय काही करायला. नाही, एवढी देशाची सेवा केली तुम्ही, देशाची एवढी मोठी सेवा केली, तर आता घरच्यांच्या अपेक्षा जरा बदलल्या असतात ना जनरली निवृत्तीनंतर? बदलल्या आहेत, पण तेव्हा सेवा केली तर ती ड्युटी होती. आता प्रयत्न करतो की कसं काय कोणाला मदत करता येईल, आणि जर का कोणाला सैन्यामध्ये जायचं असेल किंवा काही गायडन्स हवं असेल तर मी नेहमी तत्पर असतो. मला कोणीही भेटू शकतं, मला कोणाही बोलू शकतं, मी नेहमी त्यांना गाईड करायला तयार आहे. अच्छा, माधव नेत्रालयात काय म्हणजे तिथे काय मॅनेजमेंट? मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मी पूर्ण तिथली व्यवस्था पाहतो आणि ऑनररी काम करतो आणि तिथे वेळ देतो सकाळचा पूर्ण. संध्याकाळी मी आपलं माझं आणखीन 2-3 कामं आहेत ती करतो. एक विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणून आम्ही सुरू केलं आहे. इथल्या लोकल विदर्भ एरियामध्ये डिफेन्स इंडस्ट्रीजला कसं वरती आणता येईल आणि लोकांचं कसं भलं होईल याच्यासाठी करतो. हे पण ऑनररीच करतो. आम्ही 2-3 लोकांनी मिळून हे सुरू केलं आहे आणि लोकांना गायडन्स देतो आणि त्यांना कसं प्रोक्युअरमेंटसाठी किंवा कसं आर्म फोर्सेसला सप्लाय करायला, कारण आता आत्मनिर्भर भारत करायचा असेल आणि बाहेरून मी मागवायचं असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायला लागतो आणि आर्म फोर्सेसचे जे स्टिप्युलेटेड क्वालिटी रिक्वायरमेंट्स आहेत ते खूप स्ट्रिंजंट आहेत, खूप कठीण आहेत, त्यांना पूर्ण करणं खूप जरुरी आहे. जर का रिफ्रॅप काम केलं तर ते ऍक्सेप्ट होत नाही आणि ट्रायलमध्ये फेल होत. म्हणून चांगली गोष्ट प्रोड्यूस केली ऑटोमॅटिकली डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये ते ऑब्झर्व होऊ शकतं आणि लोकल लोकांचा तिथे फायदा होऊ शकतो कारण त्यांना पैसा मिळू शकतो. ते पण एक काम चालू आहे. चांगले. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम तर असतच, पण राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती बरोबरच स्वतःची जबाबदारी ओळखून नागरिक शास्त्राचे सगळे नियम आपण अंमलात आणले तर निश्चितच भारताची लोकशाही पण यशस्वी होईल आणि आजचा हा प्रजासत्ताक दिन चिरायू होईल अशी आशा करूया. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या कट्ट्यावर आलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आम्हाला पण.